तर मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आज आलेलो आहे कोणी आयलंडला. किती जबरदस्त नजारा इकडे बघा. काय वाट काय होतं का नाही काहीतरी झालं असेल. सो एकदम जबरदस्त नजारा इकडे, एकदम मजेस्टिक वाटतं. तो रोड ॲक्च्युली तिकडनं बंद केला आहे कारण आय थिंक तिकडे काहीतरी काम चालू आहे. सो लेट्स सी. आणि मी खूप सायकलिंग करून आलो आहे तर दमलो आहे जरा. सो लेट्स सी आता कसं पुढे जाता येईल पुढे. आज देखील इथे कोणीच नाही आहे मित्रांनो, खूप गर्दी कमी आहे. हा वीकडेजचा टाईम आहे आणि दुपारी मी आलेलो आहे 3:30 वाजता. तर ऑफकोर्स आय एम ऑल्सो नॉट एक्सपेक्टिंग की इथे कोण नाही आहे आणि विच इज गुड कारण आपल्याला ब्लॉग शूट करायला. आई शपत माझा काय घाम झाला यार. बापरे कसली गर्मी वाढली यार, खतरनाक ना एकदम. बापरे सॉरी या माझ्या ह्या लुकबद्दल गाईज या व्हिडिओमध्ये. आय एम रिअली सॉरी. तुम्हाला कदाचित बघायला पण विचित्र वाटत असेल बट इट्स ओके. कारण एवढी सायकलिंग करून आल्यानंतर काय एक्सपेक्ट करू शकतो यार आपण. हे पाठीमागे बघून असं वाटतं की ते वृक्षारोपणचा कार्यक्रम चालू असेल कारण त्यांनी तसंच लावलेलं आहे पाठीमागे. की जे काही असेल चांगलंच असेल. आय एम फिलिंग सो ग्रेट गाईज. खूप बरं वाटतं, मनाला शांती मिळते अशा ठिकाणी आल्यावरती. खूप उकडतं आहे आता आणि असं वाटतं जोरात पाऊस येणार आहे आणि थोड्याशा काहीतरी वेगळ्या वाईब्स काय होतं का, बट काहीतरी अशा वेगळ्याच वाईब्स येत आहेत यार इकडे आल्यावरती. रातकिड्यांचा आवाज वगैरे थोडंसं मला जरा वाटायला लागलं आहे काय आहे म्हणजे इथे. असं वाटतं की कोणतरी माझ्या पाठीमागून येत आहे बट पाठी बघायला गेलं तर कोणच नाही आहे. इट्स ओके एनिवेज, माझा भास पण असू शकतो. सो लेट्स गो गाईज नाव, लेट्स गो. आपण आता तिकडे एक्सप्लोर करूया. पाठीमागे खूप जास्त असे ढग आले आहेत, ते कॅमेरामध्ये दिसणार नाही बट लेट्स एक्सप्लोर यार, लेट्स जस्ट एन्जॉय. एक व्हिडिओ तुम्ही माझा पाहिला असेल की मी कोणी सिंगापूरच्या जंगलामध्ये एकटाच अडकलोय संध्याकाळी असं काहीतरी. ते हेच जंगल आहे ॲक्च्युली. इट्स नॉट अ जंगल, इट्स अ काइंड ऑफ बर्ड सँच्युरी किंवा काहीतरी यांनी असं स्वतःच बनवलेलं आहे. एक मी ऐकलं सिंगापूरबद्दल. कसला तरी आवाज आला यार, काय चाललं आहे काय कळत नाही इकडे. बघा ना कोणीच नाही आहे. हो पाठीमागून सायकल येते. आय थॉट की कोणीतरी काय, मला इकडे काय कळत नाही काय चालू आहे. आता जरा माझ्या जीवत जीव आला आहे. पाठीमागे एक दोन लोकं दिसत आहेत येताना, नाहीतर यार मला खरंच असं वाटत होतं यार मी येऊन चूक तर नाही गेली इकडे. तर मी हसतो आहे याचा अर्थ असं समजू नका की मला मजा येते, बट इट्स समथिंग हियर गाईज. आता थोडंसं जरा जंगलातून बाहेर आल्यासारखं वाटतं आहे. इकडे बघा ओपन ओपन पाठी, इथे ते जे धरण आहे त्याचं पाणी आहे. अरे वा यार खरंच. आणि माणसं पण थोडीशी दिसायला लागले जरा बरं वाटतं. सो लेट्स एक्सप्लोर नाव. आता थोडंसं जरा बरं वाटायला लागलं आहे मला. जो एरिया जिथे लास्ट टाइम मला ते घोरपड मोठी घोरपड जी असते ती दिसलेली, ह्याच इथे हाच तो एरिया आहे. आणि त्याच्यामुळे मी इथे जरा सांभाळून जातो आहे. स्पीड खूप असतो ॲक्च्युली, खूप स्पीड असतो. कोणी आयलंडमध्ये विविध प्रकारचे पक्षी तुम्हाला बघायला मिळतात, भरपूर प्रकारचे. इकडे खूप सारे बर्ड वॉचर्स येत असतात. मित्रांनो हा आवाज आहे का, बंद झाला आता आवाज. पक्षाचा होता कोणत्या तरी की काय काय माहीत नाही बट फर्स्ट टाइम असा आवाज ऐकला. कदाचित मला बघून तो शांत झाला असेल. असे वेगवेगळे पक्षी इकडे बघायला मिळतात, भारी भारी. इकडे पाठीमागे ते झाडाचा थोडासा मेंटेनन्स वगैरे करायचं काम चालू आहे त्यांचं, झाडाची कटिंग वगैरे कर. ओ शेट, अरे यार पडला. टाइम लॅप्स शूट करत होतो, गोप्रो पडला यार. नशीब चालू आहे. वाचला वाचला, स्क्रॅचेस गेले, मजबूत स्क्रॅचेस आले बघा.
नुकसान काय करणार यार, आता बघा असं झेलावं लागतं यार, खूप साऱ्या गोष्टी झेलाव्या लागतं. आता परत पुढे जाऊन घेतो यार टाइम लॅप्स, हा जरा गेला. परत आता टाइम लॅप्ससाठी लावलंय, हवा आली परत यार, परत पडणार आहे असं वाटतंय. लेट्स सी. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. जस्ट टाइम पास रे, चला आपण इकडनं आतमध्ये जाऊया. इथे काहीतरी नोटीस लावलेली आहे, लेट्स सी. ओके गाईज, नाव वी आर एंटरिंग इन टू द जंगल, ॲक्च्युअल जंगल. ओके, सो इथून पुढचा प्रवास थोडासा जरा होणार आहे आणि मी एकटा आहे तर माझ्या छातीमध्ये धगधग धगधग धग व्हायला लागले. बट ठीक आहे यार, थोडंसं ॲडव्हेंचर पाहिजे लाईफमध्ये, बरोबर ना? ॲडव्हेंचर नसेल तर काय मजा आहे. लेट्स गो, लेट्स गो, एन्जॉय एन्जॉय दिस ब्लॉग गाईज. सोडू नका आणि इंस्टावरती फॉलो करा यार, काय यार. आणि तुम्ही अजूनपर्यंत लाईक नसेल केलं, सबस्क्राईब नसेल केलं तर काय फायदा यार. इथपर्यंत बघितलं आहे ब्लॉग तुम्ही आणि काय यार. अरे यार, मला असं असं का वाटतं नेहमी पाठी आहे कोणतरी येतं आहे काय कळत नाही यार. मित्रांनो, आता माझी थोडीशी वाट लागली आहे कारण काय कळत नाही आहे काय चाललं आहे. आजूबाजू माणसाचे आवाज येतात पण काय समजत नाही, कोण दिसत नाही यार. I really feel like I am totally lost guys, not sure yaar kuthe challo guys, kalat nahi hai serious note yaar, mala vatan hota he evda hoil asa awaz yeto yaar lokancha, kharach kai susat nahi hai. Mitranno, angavar ashe sarkan kaate yetat asa vatte ki kon tari bajune gele, patkan ashi hava nigun jate. I think itun nigayla paije fatafat, but mala rasta pan kalat nahi hai आणि पाऊस पण यायला लागला यार. विजांचा आवाज, गडगडाट, हे ॲक्च्युली रिअल ॲडव्हेंचर झालं यार माझ्यासाठी. असं करू नका कधीच, खरंच नका करू यार. काय दिसलं तुम्हाला पाटी? शप्पर, निघायला पाहिजे इकडनं फटाफट कारण आता मला असं वाटतं काही नाही आहे खरं यार. इकडे पळतो मी इकडनं, झपाझप पळतो यार. चला भेटूया डायरेक्ट घरी आता. तर मित्रांनो, फायनली घरी आलेलो आहे, काय सांगू यार तुम्हाला. ॲक्च्युली हा प्रँक होता, प्रँक नव्हता बट एक जस्ट एक तुम्हाला दाखवायचं होतं की कसा व्हिडिओ शूट करतात हॉरर वगैरे. तर मी जस्ट ट्राय केलं की कसं मला जमतं की नाही, तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं. बाकी त्या प्लेसवरती काहीच हंटेड वगैरे काही नाही आहे आणि मी घाबरलोसुद्धा नव्हतो जरासुद्धा. मला जस्ट एक व्हिडिओ शूट करायचा होता आणि बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ मला शूट करायचा होता म्हणून मी शूट केला. चला सॉरी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच शॉर्ट व्लॉग आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि इंस्टावरती नक्की फॉलो करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.